NMTV को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। मुंबईतल्या काही घटकांनी त्यांना चुकीचं मार्गदर्शन करून त्यांना भारतीय जनता पक्षामधून प्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये करण्याकरता प्रोत्साहित केलं गेलं आणि ज्याला दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर अशोक नरबागे सुरेंद्रकांत नरबागेच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्यावर आपुलकीनं प्रेम करणारी इथं कोणी नाही आणि म्हणून अशोक नरबागेंनी पुन्हा विचार केला। अशोक नरबागेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 103 माजी नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत कमळ हातात घेऊन घर वापसी के लिए दर्शकांना आठवण करून देत आहोत की सुरेखा नरबागे यांनी 2015 ची निवडणूक ही आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती व त्यांचा विजय झाला होता, परंतु मागील वर्षी त्यांनी गणेश नाईक यांचे नेतृत्व सोडून शिवबंधन हातात मानले होते, परंतु आपली दिशा चुकली हे लक्षात येताच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला। या पक्ष प्रवेशादरम्यान ऐरोली मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप नाईक, भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सुधाकर सोनावणे, सभागृह नेता रवींद्र इथापे, माजी नगरसेवक अनंत सुतार, दशरथ भगत, डॉ जयाजी नाथ, अशोक गुरखे उपस्थित होते। सुरेखा नरबागे यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल बोलताना आमदार गणेश नाईक यांनी सांगितले की नवी मुंबईतील काही घटकांनी चुकीचे मार्गदर्शन करून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले होते, परंतु त्यांनी आज पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे व भाजपद्वारे त्यांना सामाजिक आणि राजकीय बळ हे दिले जाईल। श्री अशोक नरबागे आणि सौ सुरेखा नरबागे या नगरसेविका होत्या। मुंबईतल्या काही घटकांनी त्यांना चुकीचं मार्गदर्शन करून त्यांना भारतीय जनता पक्षामधून प्रवेश दुसऱ्या पक्षामध्ये करण्याकरता प्रोत्साहित केलं गेलं आणि ज्याला दुसऱ्या पक्षामध्ये गेल्यानंतर अशोक नरबागे सुरेंद्रकांत नरबागेच्या लक्षात आलं की या ठिकाणी आपल्यावर आपुलकीनं प्रेम करणारी इथं कोणी नाही, आपल्या सामाजिक जीवनामध्ये आपल्याला मदत करणारे इथं कोणी नाहीत आणि म्हणून अशोक नरबागेंनी पुन्हा विचार केला आणि अशोक नरबागेंनी आमच्याशी संपर्क साधला आणि आज सर्वच आमच्या सहकाऱ्यांच्या समवेत अशोक नरबागेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहात किंवा कुटुंबात ते पुन्हा प्रवेश केल्यामुळे त्यांचं सामाजिक आणि राजकीय सगळे जे काही उद्दिष्ट आहेत त्याच्याकरता त्यांना जे गरजेचं बल आहे ते निश्चितपणे मिळेल, अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो। त्यांनी असेही सांगितले की अशोक नरबागे यांनी पुन्हा घरवापसी केल्याने निश्चितच प्रभाग क्रमांक 103 मध्ये भाजपची ताकद जी आधी होती त्यापेक्षा अधिक वाढली आहे आणि त्यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न हा केला जाईल। कोणी जावाशी माझी कधीच इच्छा नसते, परंतु कोणी गेलाच तर त्याला मी कसल्याही प्रकारचे शाप शिव्या शाप मी कधी देत नाही, मागे दिल्यात नाही आणि भविष्यकाळात सुद्धा देणार नाही। एखाद्याला आपली विचारसरणी पटत नसेल किंवा काहीतरी आपल्या एकूण कार्यशैलीमध्ये काही त्याला जर चुकीचं वाटत असेल, जर कोणी आपला हात सोडला आणि दुसऱ्या प्रवाहात गेला तर ठीक आहे, त्याची मर्जी। आता अशोक नरबागे आल्याने त्या ठिकाणी एक तिथला ओरिजिनल कार्यकर्ता
तिथून त्यांच्या पत्नी निवडून आल्या म्हणजे त्या परिसरात त्यांनी समाजसेवा केलेली आहे। निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ताकद तिथे आहेच, परंतु आता अशोक नरभाळ गेल्यानंतर म्हणजे ज्याला आपण ज्याला दुधात साखर पडली, ऐकला का? म्हणजे आणि त्याच्या अनुषंगानं तर एकूण अशोक नरभाळ आणि सुरेखा नरभाळ यांचं दिशाहीन झालेलं राजकीय आणि सामाजिक जीवन हे पुन्हा स्थिरावलेलं आहे। आणि त्यांना माहिती आहे की मी शब्द कुठली गोष्ट शक्य असेल तर हा म्हणतो आणि नसेल तर मी ना म्हणतो। आणि मी आज ना हा म्हटलेलं आहे की अशोक नरभागे किंवा सुरेखा नरभागे यांना इथून उमेदवारी दिली जाईल, तिथून ते निवडून येतील, लक्षात आलं काय? त्याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। ते असेही म्हणाले की भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांना भाजप पक्ष सोडून गेलेले अनेक लोक घर वापसीसाठी संपर्क करत आहेत आणि जर त्यांना सामावून घेण्यासारखी स्थिती असेल तर चर्चा करून त्यांना देखील पक्षात घेतले जाईल। कोणी जा असं आम्ही कधी कोणाला म्हटलेलं नाही, परंतु गेले त्यांना आम्ही कधी शिव्याशाप दिलेल्या नाहीत, त्यांचं वाटोलं व्हावं, त्यांचा नाश व्हावा नाही, परमेश्वरात त्यांना सुखाचे दिवस दे अशीच धारणा दे। आता रामचंद्र घरतांनी आमच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं की त्यांना काही लोकांचे फोन आले होते की गेलेल्या लोकांना पश्चाताप होतोय आणि ते पतीला येत असतील, तर रामचंद्र घरत जिल्हाध्यक्ष त्यांना जर कॉन्टॅक्ट केला तर ह्या निवडणुकीचा प्रमुख म्हणून भारतीय जनता पक्षाने म्हणजे प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, मंदाताईकडे दिलेली आहे। निश्चितपणे जर रामचंद्र घरताने आम्हाला सांगितलं तर अशा अशा लोकांना यायचा विचार आहे, तर त्यांची नावं बघून त्या ठिकाणी आम्ही काय दुसरा उमेदवार आमचा कोण असेल त्याच्यावर अन्याय न करता त्या ठिकाणी सामावून घेण्यासारखं असेल तर नक्कीच विचार करू। माजी नगरसेविका सुरेखा नरभागे यांनी सांगितले की स्वगृही परतल्यावर आमचे प्रश्न सुटतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून आम्ही भाजपमध्ये पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला। दादांचं काम खूप चांगलं आहे आणि नवी मुंबईतली जनता आहे, तुम्ही बघताय आता की दादांच्या पाठीमागे। आम्ही वार्डातल्या नागरिकांशी चर्चा केली, त्यांनी सांगितलं तुम्ही आपल्या प्रभागासाठी दादांचं नेतृत्व चांगलं आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धतही चांगली आहे आणि त्यांच्यामुळे बरेच कामंही आपले होतात, तर आपण तुम्ही जरी दादांकडे गेला तरी आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत म्हणून आम्हाला त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि बरेच आमचे कार्यकर्तेही इथं उपस्थित आहेत। आणि आता परत आम्हाला वाटलं की आमचे इकडेच आमच्या स्वघरामध्ये आल्यानंतर आमचे काय जे काही कामं होतील, आमच्या नागरिकांचे कामं होतील, प्रश्न सुटतील म्हणून आम्ही इकडे। समाजसेवक अशोक नरभागे यांनी सांगितले की ज्या पक्षात त्यांनी प्रवेश केला होता त्या पक्षात त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही आणि म्हणूनच दिशा चुकल्याची जाणीव झाल्यामुळे त्यांनी गणेश नाईक यांचे नेतृत्व पुन्हा स्वीकारले। आम्हाला थोडंसं वाटलं दिशा चुकली आम्ही, आणि जसे दादाचं जे नेतृत्व आम्हाला पाहिजे होतं, प्रेम दादाचा, रात्री बेरात्री फोन केलं, दादाचं सर्व परिवार आपल्या आपणाला आवर्जून बोलतात, प्रेम देतात, त्याच्यासाठी आपण परत आले सगळं। मला ऑलरेडी ते ओळखच नाही, जे नेते मंडळी होते जे आम्हाला घेऊन गेले ते आम्हाला असे काही हेच केलं नाही, म्हणजे फोन केला तरी उचलायचे नाही, म्हणून आपण ते नको बाबा आपण आपले चांगले साहेबाच्या परत आता झाला चुकीमुळं झाला तर एक महानगरपालिकेचे इलेक्शन समोर होते, चला आपण महिकाचाकडे इकडे जाऊ, ते निर्णय चुकला आमचा। ब्युरो रिपोर्ट, NMTV न्यूज़।